मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरावर काळे झेंडे लावून धिक्कार केला. केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर येऊन 7 वर्षांचा कार्यकाळ लोटला, मात्र यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीनताच राहिली आहे. नवे कायदे आणून शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्याचं काम मोदी सरकारनं केलंय. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार करत आहे. याच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटनेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार घरावर काळे झेंडे लावून मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. संघटनेचा विजय असो अपना बिडू बच्चू कडू या मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय. मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो. शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कायदे केलेले आहेत ते शेतकऱ्यांनाच मंजूर नाही तर ते कायदे रद्द करायला त्यांना काय हरकत आहे? तर ते कायदे रद्द न करतात त्यांनी शेतकऱ्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा हिटलरशाही मोदी सरकारच्या विरोधात आज काळे झेंडे लावून त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना 7 वर्ष सत्तेवर सुद्धा शेतकरी विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मतावर ते निवडून येतात, ज्या शेतकऱ्यांना भूलथापा मारून ते आज सत्तेत बसलेले आहेत, एक हात त्यांची सत्ता असताना सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करत नाही, अशा हिटलरशाही सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात काळे झेंडे लावून प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही एक नाही लाख वेळा निषेध करत आहोत.